यानी बैक टू बैक तीन बॉलवर असा बॉलवर सहा षटकार मारली। ओ चांगला बॉल या वेळेला भावेश पवार एका बाजूने चांगली बॉलिंग जरूर करतोय, मात्र त्याचे दुसरे जे पार्टनर गोलंदाज आहेत ते थोडे महागात ठरताना दिसतात। स्कोर जर आपण बघितला स्कोरबोर्डवर 59 रन वर पोहोचलेला आहे, त्यामध्ये 53 रन फक्त वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणयच्या बॅटमधून आलेले आहेत। ओ अक्षय थोडासा मिस टाइम शॉट, हा वेद बॉल स्वतः बॉलर जातोय, भावेश पवार बॉल खाली आणि कॉटन बॉल या ठिकाणी आउट केले जाते अक्षय पाटील याला। सूरज पाटील एक आणखी लक्षात असू द्या की बॅटर आउट झाल्यानंतर 30 यार्ड क्रॉस करणे अगोदर नवीन बॅटर तुमचा आतमध्ये गेला पाहिजे बाउंड्री मध्ये, हे लक्षात घ्यायचं आहे। एका बाजूने भावेश पवार चांगली गोलंदाजी करतोय, कारण भावेश पवारचं जर पहिला ओव्हर बघितला आपण जी बॅटिंग प्रॉब्लेमचं होतं, एक विकेट फक्त 5 रन दिल्या होत्या, या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघतोय सुरुवात जबरदस्त केलेली आहे भावेश पवार यांनी। जबरदस्त मॅच, मी म्हटलं की ही मॅच एक जबरदस्त मॅच आहे, प्रेक्षकांना एक चांगली पर्वणी आपल्याला पाहायला मिळते। 6 बॉल 6 षटकार मारणारे 3 बॅटर या ग्राउंडवर ठरतात, पंकज गोंदले, सुशांत मुकादम आणि हा 3रा बॅटर वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील। सूरज सध्या आपण बघतोय सूरज पाटील स्ट्राइक एंडवर, भावेश पवार पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वर लेफ्ट आर्मनी। ओ चांगला बॉल, गती जबरदस्त मेंटेन केली, एश लागली विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक 2 विकेट मिळवतोय भावेश पवार, इज ऑन हॅट्रिक। जर बघितलं 3 बॅटर असे जे शून्यावर आउट झालेले आहेत, ज्यामध्ये बघितलं आपण पराग शून्यावर आउट झाला होता, त्यानंतर बघितलं अक्षय आणि आता बघितलं आपण सूरज पाटील, हे 3 बॅटर शून्यावर आउट झालेले आहेत। हॅट्रिक बॉल घेऊन जाईल भावेश पवार, इज ऑन हॅट्रिक। ओ या वेळेला चांगला बॉल, रायसिंग डिलिव्हरी, नक्कीच लेन बॉल, गती जास्त, थोडासा बाउन्स सुद्धा केला आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल जातोय, हॅट्रिकची संधी मात्र चुकली जाते भावेशची। जबरदस्त गोलंदाजी, आतापर्यंत भावेशने या ओव्हरमध्ये एकही रन दिलेला नाहीये 4 बॉलमध्ये, जबरदस्त गोलंदाजी। फुल करायचं होतं पुन्हा एकदा, मिस होतोय, काय क्रिकेट आहे बघा, एका बाजूने 6 बॉलवर 6 षटकार लागतात, दुसऱ्या बाजूने मेडन ओव्हर होण्याच्या ठिकाणावर ही ओव्हर आपण बघतोय, काय मेडन ओव्हर जाईल का, आतापर्यंत फक्त 1 मेडन ओव्हर आहे साहिल मनेरा याच्या नावावर वाबा 11 वाकविल टीमचा। पुन्हा एकदा चांगला बॉल, मेडन ओव्हर आणि आता मात्र भावेश साठी टाले व्हायला पाहिजे, विकेट मेडन ओव्हर घेतोय भावेश पवार। मागच्या 6 बॉलमध्ये 37 रन आले होते, मात्र या 6 बॉलमध्ये आपण बघितलं एकही रन नाही, एक विकेट सुद्धा मिळाला, कम बॅक करताना दिसतोय भावेश पवार। जिओ खिलाडी, वाह वाह।